स्वागतम शुभ स्वागतम। आज आप तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचं आयोजन आपण दरवर्षी नियोजनाप्रमाणे आपण करत असतो, तर यावर्षीचा विज्ञान मेळावा हा 18 तारखेला घोषित केलेला होता, परंतु जिल्हा स्तरावरचा मेळावा हा 18 तारखेला असल्या कारणाने आपल्याला त्याच्यामध्ये बदल करावा लागला। माध्यमिक शिक्षण विभागाचे तालुका समन्वयक श्री शंकरकर सर, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री राऊत सर, विज्ञान मंडळाचे सचिव श्री ठाकरे सर यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर या ठिकाणी आसनस्थ व्हावं। सोनकासकर सर, राऊत सर, ठाकरे सर, सुताने सर आलेले आहे, सोनाडेकर सर आलेले आहे, अरवले सर आलेले आहे, सर्वांचा सहभागी मेळाव्यामध्ये सर्व शाळांमधील शिक्षकांचं सहभागी विद्यार्थ्यांचं माझे सहकारी गोपुलकर सर सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। मध्ये आपण विद्यार्थ्यांचा विज्ञान मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर माननीय माळवे साहेबांचा आपण या ठिकाणी 3 टाळ्यांच्या निनादामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया। स्वागत उपस्थितीमध्ये या ठिकाणी मेळावा होतो आहे, त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। पोंडे मॅडमचं आपण या ठिकाणी 3 टाळ्यांच्या निनादामध्ये स्वागत करूया। स्वागत तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष माननीय राऊत सर, तसेच विज्ञान मंडळाचे सचिव श्री ठाकरे सर यांचं आपण या ठिकाणी 3 टाळ्यांच्या निनादामध्ये आपण स्वागत करूया। स्वागत चिखलदरा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय माळवे साहेब, विषय आहे ज्याचा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर भरत धाडण्याचं आपण हे तृण धाडण्याचा कार्यक्रम प्रत्येक शाळेमध्ये आयोजित करत आहोत, तोच विषय या ठिकाणी आहे। भरत धाडणे एक उत्कृष्ट पौष्टिक अथवा भ्रांती आहार, या विषयावर आपल्याला या ठिकाणी 7 मिनिटाचं भाषण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ठेवायचं आहे। भाषण सादरीकरण करताना भरत धाडण्याविषयी जे काही माहिती आपल्याला आहे त्याचं सादरीकरण करताना असेल किंवा चार्ट असेल किंवा काही इतर साहित्य आपण आणलेलं असेल ते सुद्धा आपण या 7 मिनिटांमध्ये आपल्याला प्रेझेंट करायचं आहे। त्यानंतर भाषण 7 मिनिटाचं आटोपल्यानंतर त्याच विषयावर आधारित असे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, त्या 3 प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना द्यायचं आहे। त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची 10 गुणांची एक लेखी चाचणी घेतल्या जाईल ऑब्जेक्टिव्ह प्रकाराची। 20 प्रश्न तुम्हाला दिले जाईल, एका प्रश्नाला अर्धा गुण असे 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल, त्याचं उत्तर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडून द्यायचं आहे, त्याचे गुणसुद्धा याच्यामध्ये घेतले जातील। आणि असा एकंदरीत पूर्ण निकाल आल्यानंतर तालुक्यातून आपल्याला एक उत्कृष्ट ज्याचं भाषण आणि प्रेझेंटेशन होईल त्याला आपल्याला उद्याला जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये पाठवायचं आहे। तर जिल्हास्तरीय मेळावा उद्या 11 सुरू होईल डायटमध्ये अमरावतीला, आणि जो कोणी आपल्या इथून सिलेक्ट होऊन जाईल त्याने इथे जे आपण सादरीकरण केलेलं आहे याच्यामध्ये थोडंफार इम्प्रूव्ह करून आणखी कसं चांगलं होईल आणि आपलं तालुकाचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आता थोड्याच वेळात आपल्याला आहे, तर मी लुटे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा। मेळाव्याच्या निमित्ताने सोमकरकर सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त करावं। विज्ञान मेळाव्याच्या संदर्भात उपस्थित सर मान्यवरांचे मी मध्ये
आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा सहभागी होतील याकरता आपण सामूहिकपणे या ठिकाणी प्रयत्न करूया। तर या प्रसंगी मी एका नवीन विषयाला हात घालतो, फक्त 3 ते 4 मिनिट आपणा सर्वांचे या ठिकाणी घेतो। दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासनाची पुण्याला जी एक संस्था आहे सारथी, सारथी पुणे, या सारथी पुणे या संस्थेबद्दल बहुतेक सर्वांना माहिती आहे। शिक्षण क्षेत्रातील आपण घटक आहोत आणि घटक असल्या कारणाने सारथी पुणे या संस्थेविषयी प्रत्येक घटकाला ही माहिती असणे गरजेचं आहे। मागील शैक्षणिक सत्रापासून आपल्या राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या 4 संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी, या संवर्गातील जे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांकरिता शासनाची संस्था त्या संस्थेला व्यवस्थापकीय संचालक म्हणून IAS अधिकारी आहेत। काकडे साहेब सध्या त्या सारथी पुणेचे IAS अधिकारी आहेत। तर मागील सत्रापासून छत्रपती शाहू महाराजांचे विचार घराघरामध्ये पोहोचावे, गावागावामध्ये पोहोचावे, छत्रपती शाहू महाराजांचं समाजाच्या विकासात करता असलेलं योगदान हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मनापर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकरता 3 गटामध्ये दरवर्षी मागील सत्रापासून निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात येते। ही निबंध स्पर्धा सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे, 3 गटामध्ये आहे। पहिला गट आहे 3 ते 5वीचा पहिला गट आहे, दुसरा गट आहे 6 व 7, तिसरा गट आहे 8, 9, 10। शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून निबंध लिहून घ्यावे आणि लिहिलेल्या निबंधाची सॉर्टिंग करावी शाळा स्तरावर, आणि शाळा स्तरावर जे उत्कृष्ट ठरलेले निबंध आहे जे तुम्हाला वाटतात कवा हे या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित निबंध लिहिलेला आहे तर ते सर्व निबंध केंद्र प्रमुखामार्फत तालुका स्तरावर सादर करायचे आहे। उपस्थित आपल्या तालुक्यातील खाजगी शाळेचे सगळे मुख्याध्यापक, सोबतच विज्ञान अध्यापक मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, माझ्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बोंडे मॅडम आणि PRC चे माझे सगळे सहकारी मित्र, मागील आठवड्यापासून या विषया लक्षातच होत की घ्यायचा आहे मेळावा, पण धाव मी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा या शाळेचे वर्ग 8वी मध्ये। आजचा विषय आहे भरड धान्य एक उत्कृष्ट आहार। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे, आणि एक विशेष म्हणजे की संयुक्त राष्ट्रासह भारताने ही कल्पना मांडली आहे आणि त्यामध्ये 72 देशांनी ही कल्पना स्वीकारली आहे। जगामध्ये 10% लोक भरड धान्याचा उपयोग करतात आणि त्यापैकी 4% लोकच भारतामध्ये भरड धान्याचा उपयोग करतात। अर्थात भारतामध्ये भरड धान्याचा उपयोग एवढा कमी का बरं हे वाढले पाहिजे, म्हणून यासाठी हे उपक्रम राबविण्यात आले आहे। आता भरड धान्य म्हणजे काय, जे छोटे छोटे ग्रेन्स असतात म्हणजे ज्वारी, बाजरी, राळा, भरड, जव, नाचणी, कोथी, ही जी नावे आहेत ती काही जणांनी ऐकली पण नसतील, पण ती भरड धान्याच आहे। आता नाचणी, नाचणीला तर न्यूट्रिएंट पॉवर हाऊस सुद्धा म्हटले जातात आणि त्याच्यामध्ये सत्व ब चे प्रमाण जास्त असते। आता त्या जुन्या काळामध्ये म्हणजे 50-60 वर्षाच्या आधी हरित क्रांती होण्याच्या आधी भरड धान्य खूप प्रकारात पिकत होत, पण हरित क्रांती झाल्यानंतर त्याचे खूप कमी झाले, त्याची उपज खूप कमी झाली आणि गहू व तांदूळ यांचे उत्पन्न वाढले। गहू व तांदूळाचे उत्पन्न वाढल्यामुळे काय झालं, भरड धान्याचा उपयोग कमी झाला। आता भरड धान्याचा उपयोग कमी झाल्यामुळे काय होणार आहे की गहू व
आहाराचे महत्व विसरत जात आहे. आहारात जर आपण भरडधान्य घेतले तर त्याचा उपयोग किती होईल याचे पण महत्व विसरत जात आहे. आपण जंक फूडकडे आकर्षित होत आहोत आणि अन्नाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत आहोत. आता अन्नाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत आहोत म्हणजेच काय की आपण आपल्या आहाराची काळजी विसरत आहोत. जसे जर आपण आहारामध्ये जर व्यवस्थित घेतले नाही आहार आहार पण महत्वाची गोष्ट आहे. भरडधान्य हे बरोबर आहे पण मिलेट म्हणजे गवत वर्गीय भरडधान्य. उत्तर बरोबर आहे. दुसरं आता सध्या जे आता सुरू आहे कारण त्याच्यामधून आपल्याला खूप सारे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात आणखी फायबर असते त्याच्यामध्ये आपल्याला ताकद पण मिळते. आणखी एक शब्द वापरतो बोलूया नाजूक असते ती जे आहे ना स्पष्ट सांगतो गहू जे साठवतात कणकेमध्ये तर त्याच्यामध्ये साठवण्यासाठी मग आपण काही वेगवेगळ्या पद्धती वापरतो पिढीने जर शेतकरी राजाचे रण मोजले तर गळेल या जगाचं पोट भरण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे तर तो शेतकऱ्याचा म्हणजेच माझ्या बापाच्या नावावर आहे. ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल. मी सरवणी राजाराम होता तो आज त्याच्या मागे पिकणाऱ्या पौष्टिक धान्याची आठवण येत आहे. विविध हॉटेलमध्ये जा आज ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ज्वारी बाजरी नाचणी वरई हराळा कोदो बर्टी प्रोसो आणि ब्राऊन रोग ही सर्व भरड धान्य म्हणून ओळखली जातात. भरड धान्य अत्यंत पौष्टिक असतात. आजकाल जे आपण म्हणतात ना की ऍसिडिटी वाढली लोक दृष्ट्या उलट्या होत आहेत तर हे शरीरात आम्ल वाढण्यामुळे तर भरड धान्य आहे आम्ल निर्माण न करणारे आणि ऍलर्जी रहित म्हणून हे शहरातील शहरी या धान्यामागे पडत आहेत. यामुळे हृदयविकार व आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोग टळतात. हे धान्य तंतुमय असतात. शहर तपे मेरा नादान गाव अभी उज्जा है कैशो के किश्तो में. मेरा नादान गाव अभी उज्जा है कैशो के किश्तो में. तू कोणत्याही पाच भरड धान्याची नावे सांग. तू सांगितली बोलली तुला वाईट पाच नाव क्लास प्रेजेंट उर्दू हाय स्कूल से हूँ. अन्न एक मूल्यवर्धित पौष्टिक अथवा वरांती आहार अन्न यानी भोजन या खाना या फूड हम 16 अक्टूबर को फूड डे मनाते हैं. संतुलित आहार का अर्थ ये एक ऐसा आहार है जिसमें कुछ निश्चित मात्रा में विभिन्न प्रकार के खाद्य पदार्थ होते हैं ताकि कैलोरी प्रोटीन खनिज और विटामिन और दूसरे पोषक तत्व सही मात्रा में हो. पौष्टिक आहार में प्रतिशत एक संतुलित आहार में आमतौर पर 50-60% कार्बोहाइड्रेट 12-20% प्रोटीन और 30% वसा यानी चर्बी शामिल होती है. किस अनाज में कितना कार्बोहाइड्रेट होता है. बाजरे में 64.5 गेहूं में 64.7 कुटकी में 65.5 ज्वार में 49. इसी प्रकार सामान्य तौर पर अपने आहार में
45 से 65% कार्बोहाइड्रेट, 12 से 20% प्रोटीन और 10 से 30% वसा यानी चर्बी शामिल होती है। आईसीएमआर का प्लान, आईसीएमआर के मुताबिक हमारी डाइट 200 कैलोरी की होना चाहिए। फल, सब्जियां, साबूदाना, नट, प्लांट बेस्ड फूड पर ज्यादा ध्यान देना चाहिए। फल, सब्जियां, साबूदाना, नट बीज का खूब सेवन करें। इनमें विटामिन, मिनरल्स, एंटीऑक्सीडेंट और फाइबर जैसे पोषक तत्व की संख्या ज्यादा होती है, जो मोटापा, डायबिटीज, दिल की बीमारियां और सूजन जैसे रोगों से बचा सकते हैं। 40 साल की उम्र के बाद ये चीजें खाना चाहिए। प्रोटीन का सेवन करें, रिफाइंड की जगह साबुत अनाज खाएं, नट्स और ड्राई फ्रूट खाएं, दाल फलियों का ज्यादा सेवन करें, ऑयली फिश जरूर खाएं। धन्यवाद। अंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 नको तांदूळ नको निरोगी शरीरासाठी वरी हाओ आज आयोजित मित्रांनो, भारत हा एक कृषी